राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या प्रश्नावरती सभागृहातही विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय. कंत्राटदारांना मलिदा मिळावा यासाठी आशा सेविकांना आपल्या हक्कांपासून वंचित ठेवलं जातंय असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटपाची तरतूद करण्यात आली आहे, मात्र महिलांना साड्यांपेक्षा शस्त्र द्यायची गरज आहे असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. अंगणवाड्यांना तुम्ही 37,000 सौर ऊर्जा संच देणार असल्याचे सांगितले, त्यांना तुम्ही मोबाईलही देणार आहात. हे सगळं कंत्राटदारांना पैसे मिळवण्यासाठी तुम्ही करताय आणि यातून हा मलिदा खाण्यासाठी मिळवण्यासाठी ही सोय केली गेली आहे का याचंही उत्तर मिळालं पाहिजे अध्यक्ष म्हणून. कारण अंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि ऊर्जा संच देण्यापेक्षा त्यांचा पगार का वाढवत नाही? त्यांच्या पगाराची ते सगळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरले, आंदोलन करतायत, काढून टाकताय. तुम्हाला यासाठी पैसे आहेत, त्यांचा पगार वाढासाठी पैसे नाहीत का याचं उत्तर सुद्धा अध्यक्ष महोदय तुम्ही दिलं पाहिजे. आपण अर्थसंकल्पामध्ये साड्या सुद्धा वाटपायसाठी निधी उपलब्ध करून दिला. जर राज्य सरकारला साड्या वाटप करण्याची आवश्यकता पडते, मला वाटतं की आज साड्या वाटप करण्यापेक्षा महिला असुरक्षित आहेत, तुम्ही साडी देण्यापेक्षा महिलांना शस्त्र देण्याची गरज आहे आज त्यांच्या सुरक्षितेसाठी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय.